मला अशी माहिती मिळाली की उदय सामंतांनी काही लोकांशी चर्चा केली, त्याच्यातून चर्चा बऱ्यापैकी झालेली आहे। पण माझी विनंती आहे की राजकीय अँगलनी ह्या प्रकल्पाकडे बघू नये, आणि जर राज्याचं भलं होणार असेल, एक तर मधी वेदांताचा खूप मोठा प्रकल्प, मी आत्ताच MIDC मावळच्या परिसरातून आलेलो आहे, सुनील तटकरे माझ्याबरोबर होते, आज तिथं कार्यक्रम होते तेव्हाही तिथं पाहिलं, तो प्रकल्प तिथं आला असता तर 1.5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता महाराष्ट्रातल्या। तशा प्रकारे आता हा प्रकल्प येतोय, तर याची सगळ्याची शहानिशा करावी, राजकारण आणू नये, सरकारने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, जे कोणी विरोध करतायत त्याच्याबद्दल चर्चा करा, विरोधापाठीमागचं कारण काय आहे, कारण तिथं शेती पाहायला मिळत नाही, तिथं घर पाहायला मिळत नाही, तिथं कुठलंही गाव हे होत नाही, पुनर्वसन करावं लागत नाही, अशा सगळ्या बाबी आहेत। दादा 91 जागा ज्या आहेत महाविकास आघाडीच्या कालच्या मार्केट कमिटीच्या निवडून आल्या, महाविकास आघाडी एकत्र तिसऱ्यांदा असं झालंय, कसब्याची असेल आता ही दुसरी आहे, महाविकास आघाडी भविष्यात एकत्र आल्यावर खरंच फायदा होईल असं दादांना वाटतं? निश्चितच वाटतं, त्याला काय कुणाच्या ज्योतिषाची गरज आहे का बाबा, त्याच्या 3 लोकांची ताकद, 3 पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपनी एकनाथराव शिंदेसाहेबांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणलं, ते सरकार अस्तित्वात आणल्यानंतर आता 11 महिने जवळपास झालेत, किंवा 10 महिने तर पूर्णच झालेले आहेत, 10 महिने पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामध्ये फार काही जनतेच्या मनामध्ये कुणी, म्हणजे मी विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणून बोलत नाही, परंतु समाजामध्ये त्याच्याबद्दल, त्या युतीबद्दल फार समाधान व्यक्त होत असताना दिसत नाही, आणि त्याचेच परिणाम म्हणजे त्यांच्या शिंदेसाहेबांच्या बरोबर जे लोक गेले आमदार, त्यांच्या बहुतेकांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा दारुण पराभव मार्केट कमिटीला झालेला आहे। मी तुम्हाला सांगतो, ह्या बातम्या द्यायचं बंद करा, आमचे राष्ट्रवादीचे 20 कुणाच्या संपर्कात नाही, आमच्याही संपर्कात त्यांचे कुणी नाही, त्याच्यामध्ये दुसरं कुणी संपर्कात, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर कुणी संपर्कात असलं तर मला माहीत नाही, कारण उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष वेगळा आहे, ते नेते त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये जो काही अंतर्गत प्रश्न असेल त्याची चर्चा ते त्यांच्या स्तरावर करतील, परंतु आमच्या स्तरावर पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुप्रिया सुळे असतील, ह्या सगळ्यांच्या आमच्या स्तरावर अशी काही कुठली चर्चा, किंवा मी पण अनेक वर्ष अनेकदा अनेक आमदारांच्या माझ्या चांगले संबंध आहेत, चांगल्या ओळखी आहेत, मी विरोधाला विरोध करणारा माणूस नाही आहे, आणि त्याच्यामुळे आता काल पण तुम्ही बघितलं काही सहकाऱ्यांनी की सॅटर्डे क्लबला पण आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो, अशा पद्धतीनं आमचं वागणं बोलणं चाललं आहे। जयंत पाटील म्हणाले 2024 जयंत पाटील असं म्हणाले की मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा आणि राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातला सर्वात, जयंतराव पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांचं म्हणणं खरं ठरो। बावनकुळे म्हणाले की नुसतं काम करावं लागतं, नुसतं पोस्टरबाजी किंवा बॅनरबाजी करून राष्ट्रवादी, मी आता उद्याच्याला मुंबईला चाललेलो आहे, माझा प्रोग्राम बघून नागपूरला कसं मला जाता येईल बघतो, आणि नागपूरला जाऊन बावनकुळेंना भेटतो, किंवा मुंबईला येणार असतील तर भेटतो, आणि काय काम करावं लागतं बाबा, कसं काम केल्यानंतर पक्ष आपल्याला तिकीट देतो, कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो, आपल्यालाही नाकारतो, बायकोलाही नाकारतो, हे सगळ्याची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मी त्यांच्याकडनं घेतो, आणि त्यांचा मोलाचा सल्ला घेऊन मग मला तर माझ्या सदुपयोग बुद्धीला पटला तर तशा पद्धतीनं पुढं जाण्याचा मी प्रयत्न करतो। दादा अनेक वेळा